हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना? तर बघा, इथे ज्या आधीच्या एका ब्लॉगमध्ये पाहिलं होतं तुम्ही, घराच्या शॉपिंगसाठी आम्ही आलेलो होतो, तो परत आणखी त्या शॉपमध्ये आलेलो आहोत. कारण की मास्टर बेडरूमच्या बाथरूमचं थोडंसं टाईल्स वगैरे सिलेक्शन राहिलेलं होतं. कारण की मला जसं हवं होतं ना तसं ॲक्च्युली इथे नव्हतं, पण नंतर त्यांनी कॉल करून सांगितलं तुम्हाला जशा डिझाईन हवी ना त्या पॅटर्नमध्ये थोडेफार आलेले आहे. तर म्हणलं चला बघायला जाऊया, कारण की एकदा फायनलाइज झालं ना मग पुढचं काम पण आपल्याला तिथे सोपं जातं ना ह्यासाठी. तर बरेच दिवस झाले फ्लॅटवरती गेलेलं नाही बघा विवाला, त्यामुळे आता तिथे पण जाईन मी आता एक दिवस. तर बघा, हे अशा प्रकारचे जरा नवीन स्टाईलमध्ये पण आलेले आहेत नवीन पॅटर्न, ते तिथे दाखवत होते. पण हे अति प्रमाणामध्ये कॉस्टली जात होतं, त्यामुळे थोडंसं आमचं प्लॅन चेंज झालेला आहे. तर मला जसं हवं आहे तसं तर भेटलेलं आहेच, तुम्हाला पुढे कळेल कशा पद्धतीने वगैरे. आणि सिलेक्शन करताना कसं असतं बघा, आता आपण काही सारसारखं ते चेंज करणार नसतो, त्यामुळं आपल्याला जे आवडतं ते करावं असं मला तरी वाटतं. त्यामुळे मी मला माझ्या बेडरूममध्ये मला कशा पद्धतीने हवं आहे ते सगळं काही मी सिलेक्शन इथं करणार आहे. कारण माझ्याच बाथरूमचं कशा पद्धतीने करायचं आहे ते सगळं काही टाईल्स आता तिथं मी हे करतानाच्या रूमचं झालेलं आहे, निमितच्या पण झालेलं आहे बघा, फक्त आमच्या रूमचं राहिलेलं आहे. त्यामुळे म्हटलं चला सिलेक्शन करावं. तर हे बघा, टाईल्सचे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आहेत 3D वगैरे, आणि हे म्हणत होते ते युरोपियन स्टाईलमध्ये हे जातात वगैरे. बऱ्याचशा व्हरायटी आहेत बघा, इथे पण बघा खूप स्पार्कवलमध्ये वगैरे व्हरायटी होत्या, ह्या छोट्या छोट्या टाईल्स पण होत्या. आणखी ते म्हण दाखवत होते आम्हाला टाईल्स वगैरे कशा पद्धतीने आहेत ते. हे बघा, हे अशा डिझाईन वगैरे होते, पण मला एक नंबरची ती ब्लॅक कलरची ना ती आवडली, पण तेवढी काय अशी आवडलेली नव्हती बघा. त्यामुळे मी त्यांना म्हणत होते आणखी दाखवा. तर बघा, सिलेक्शन वगैरे अशा पद्धतीने तुम्हाला पुढे दिसेल कसे काय चॉईस केलेलं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने खूप वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, पण मला जे हवं आहे ते आणखी पण मला दिसलेलं नव्हतं. त्यामुळं मी काय करते की आणखी बघतच होते, त्यांना म्हणत होते आणखी व्हरायटी वगैरे तुम्ही दाखवा, आणि जरा वेगळा पॅटर्न मला ॲक्च्युली करायचा होता ना, त्यामुळे मी ते सिलेक्शन करत होते. त्यानंतर बघा, इथं आलेलं आहोत आम्ही, जे काय आपल्या बाथरूममधले टॅब म्हणा शावर जे काही सगळं असतं ना ते सिलेक्ट करण्यासाठी आलेलो आहोत. कारण की आता बघा खूप थोडे दिवस राहिलेले आहेत, तर म्हणजे स्टार्ट जे काही असतं बघा बाथरूममधलं सुरुवातीला ते करतात, आणि त्याच्यानंतर हॉल म्हणा असं काहीतरी असतं त्यांचं, मला पण एवढं जास्त माहीत नाही, पण ते म्हणत होते पहिल्यांदा बाथरूमचं आपण सगळं सिलेक्शन करायचं, त्यानंतर हॉल बेडरूमचं जे काय असतं बघा ते सिलेक्शन होणार आहे बघा. अशा पद्धतीने ही ते भरपूर व्हरायटीमध्ये होत्या, टॅब म्हणा शावर कमोड वगैरे बेसिंग वगैरे. हा पार्ट आपले घरी काव क्लीन होत नाही. हो नाही, इथे तुम्ही बघा तुम्हाला येलो येलो दिसत दिसते. हो, हे काढता येतं का? मुव्हेबल आहे? नो आयडिया, नो. कारण ते निघत नाही ना, त्या आणि तो ना तेच म्हणते मुव्हेबल आहे, चांगलं पण काढून काढून खराब होत नाही ना. नाही ना, हो हे पहिल्यांदाच बघतोय आपण असं अक्क स्ट्रेंथ देतो. काय नाही होत त्याला, जर्मन क्वालिटी आहे ना, दे विल नॉट कॉम्प्रोमाइज. ते होतच नाही का होत माहित आहे का? ब्रश पण जात नाही हो तिथपर्यंत, हार्पिक टाकून ठेवतो, एक दीड तास नंतर क्लीन करतो. तो काय करतोय, ही आपली स्किन आहे, ह्याच्यावर कुठलं पण केमिकल लावलं स्किन डॅमेज होणार. हा तसा त्याचा स्किन आहे, हार्पिक टाकायचं ह्याच्यात टाक, ह्याला बाकी शॅम्पू वॉटरनी क्लीन करा, कमोडची लाईफ तशीच राहणार. आणि हे प्रोगार्ड टेक्नॉलॉजी, प्रोगार्ड टेक्नॉलॉजी म्हणजे कसं आहे, ह्याला बॅक्टेरिया फॉर्म होत नाही, जे येलो इश आहे ना तो कवा नाही होणार. किती म्हणजे 36160 आहे MRP, तुम्ही फायनल करा, मी डिस्काउंट वर्किंग करून देतो. तेच म्हणतो ना, मॅडमला बघूनच सांगतो डिस्काउंट कर, कारण की मॅडमला रेग्युलर बोलवायचं मला, मग काय वन टाइम साठी नाही बोलवायचं मला. बर, ग्रोही सोडून अजून पण दाखवा ना, म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड घ्या, 24,000 चा हा पण कमोट आहे रिमलेस. आपण होतो का रिमूव्ह त्याला, ते कसलं आजकाल सगळेच आलेत का तसे, टॉर्नेडो फ्लश म्हणतात, टॉर्नेडो हे आजकाल सगळे असेच आलेत का? साइडला
अमेरिकन स्टँडर्ड ग्रो आहे. अजून काय? ड्युराबिट आहे, बट ड्युराबिट स्टार्टिंग रेंज बेसिक कमोडची रेंज आहे 24,000. रिमलेस 52,000. कुठली कंपनी आहे? जर्मनीची आहे. पण ती पण जर्मनी आहे. तर इथे बघा, कमोड वगैरे बघितलं आणि कमोडचे तुम्हाला खूप इतका व्हरायटी आलेत ना मार्केटमध्ये, खूप भारी आलेत बघा. आणि ते बेसिंगच्या पण खूप साऱ्या व्हरायटी होत्या. आणि सगळं काय मी बघा युरोपियन स्टाईलने सगळं घेणार आहोत. नवीन जे काही मॉडर्न डिझाईनमध्ये जे काही सूट होईल आणि जे काही एकदम म्हणजे फॅन्सी ना, आता सध्या लेटेस्ट जे काही आहे ना ते सगळं सिलेक्ट करत आहोत. कारण की बघा आता ज्यावेळेस घर आम्ही आता रिनोव्हेशनला काढलेलंच आहे, त्यानंतर बघा मुलं ज्यावेळेस त्यांच्या राज्यात त्यांना जसं हवं आहे तसं करतील. आता हे काही माझं लास्टच खरं असणार आहे, त्यानंतर माहीत नाही आता मुलांच्याच आवडीचं सगळं सुनांच्या आवडीचं वगैरे होईल. त्यामुळे चला मला जे काय आहे ते आपलं सगळं काही चॉईसनं करावं. आणि भरपूर व्हरायटी असल्यामुळे मी पण कन्फ्यूज झालेली आहे की बेसिंग वगैरे कोणतं लावायचं. पण नॉन मेंटेन पण बघा घेणार आहे, कारण की ज्यावेळेस आपण अशा काही गोष्टी सिलेक्ट करतो फॅन्सी त्यावेळेस ते मेंटेनमध्ये खूप असतं बघा. त्यामुळे मी शक्यतो इथं ठरवलेलं आहे की आपल्याला जे काही जास्त मेंटेन करता येणार नाही अशा पद्धतीनेच आपण बघायचं. हे प्रेशर कशावर डिपेंड करतो? तर बघा आता आमची शॉपिंग वगैरे झालेलं आहे, बाथरूमचं नंतर पूर्ण टाईल्स वगैरे सगळंच काही आता शॉपिंग पूर्ण झालेलं आहे बघा फायनली. आणि आता पुढचं बरेचसं काही शॉपिंग होणार आहे. आवाज खूप येते बघा रोडवरती. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. चला आता घरी जाऊया, घरी जाऊन कामं पण खूप पडलेले आहेत बघा. चला आता घरी गेल्याने तुम्हाला भेटते मी. आलेले आहे घरी, 8 वाजलेले आहेत बघा. इतका कंटाळा आला गाडी झोपले मी ऍक्च्युअली, खूप खूप कंटाळा आला. कामाचा राडा दाखवतो तुम्हाला. जेवायला तर काहीच बनवलेलं नाही बघा, सकाळचं तर काहीच राहिलेलं नाही, जेवायला तर बनवावं लागणार आहे. भांड्याचा ढिगारा पडलाय इकडे, सगळा राडा तसाच पडलेला आहे. चला आता पहिल्यांदा कपडे चेंज करते आणि तुम्हाला मी नंतर भेटते.